वाळू तस्करांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होते, मात्र असं असलं तरी देखील वाळूची तस्करी होण्याचे प्रकार काही थांबत नाहीये। त्यातच वाळू माफियांची दादागिरी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळतंय। यातील धक्कादायक प्रकार म्हणजे बीड मध्ये थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवरच या वाळू तस्करांनी टिप्पर घालण्याचा प्रयत्न केलाय। छत्रपती संभाजीनगर होऊन बीडला येत असताना एका वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या गाडीला कट मारला। त्यानंतर सुरक्षा रक्षकाने 1 किलोमीटर पर्यंत पाठलाग केला, मात्र तो हाती लागला नाही। ही घटना गेवराई तालुक्यातील पाडळ शिंगी जवळ घडली आहे। तर या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आणि यावरून वाळू माफियांची दादागिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। तर हा सर्व प्रकार जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कळवला। त्यानंतर पोलीस यंत्रणा तात्काळ कामाला लागली आणि टिप्पर चालकास ताब्यात घेण्यात आलं। बीड जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्यानं जिल्हाधिकारी मुधोळ यांनी काही दिवसांपूर्वी कारवाया केल्या होत्या, त्यामुळेच हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, बीड।